सातारा तालुक्यातील परळी केळवली वावदरे आणि ठोसेघर भागातील अतिदुर्गम अशा खेडोपाडी लालपरीची सुविधा कोरोनापूर्व काळामध्ये सुरळीत सुरू होती, मात्र लॉकडाऊन नंतर ती पूर्ववत चालू झाली नाही, त्यामुळे वयोवृद्ध रुग्ण, शाळेतील विद्यार्थी आणि रोजगारीसाठी कामाला जाणारा कामगार वर्ग यांना गैरसोय होत आहे। यावेळी आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी खेडोपाड्यातील लोकांची होणारी गैरसोय लक्षात घेता सातारा एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावलेले आहेत। एसटीची सुविधा जर पूर्ववत सुरू झाली नाही तर आम्हाला काय करायचे ते करू, अशा कडक शब्दामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत। संबंधित अधिकाऱ्यांनीही यावेळी आम्ही एसटीची सुविधा ताबडतोब पूर्ववत करू अशी हमी यावेळी दिलेली आहे। आमच्यावर यायला लागलं, आमच्या नाड्याला यायला लागलं तर साहेब मला काहीतरी वेगळे निर्णय घ्यायला लागणार। मी घेणार आपण जिल्ह्यातले आहे का कुठले आहे ह्या विषयी मला काही त्याविषयी कर्तव्य नाही। माझ्या मतदारसंघात माझी सेवा नीट झाली पाहिजे एवढाच विषय मला याची आम्ही घेतो। शंभर टक्के आपल्याला रिझल्ट तुम्ही तुमच्या खालच्या लोकांना सांगा आणि त्यांना नसलं आमच्या इथे काम करायचं ना कोणाला पण त्यांनी स्वतःहून पुढे बदली करून घ्यावी ना आम्ही दुसरा माणूस आहोत। सातारा आहे शहर आहे म्हणून इथं कुणाला आम्ही पोसायला बसलो नाही। स्पष्ट झालं ज्यांना इथे अडचण असेल काम करायची त्यांनी दुसरीकडे आपली सोय लावून घ्यावी। उपकाराच्या भावनेमधन आमच्यावर इथं काम करतो, तुम्हाला पगार मिळतोय, तुमचं सगळं हे आहे। आम्हाला उपकाराच्या भावनेमध्ये इथं अधिकाऱ्यांनी काम केलं नाही पाहिजे, कर्तव्याच्या भावनेत त्यांनी काम करावं तर इथं काम करावं। मी डिपमॅनेजरच्या वतीने सांगतो की पूर्वी भागातल्या गाड्या व्यवस्थित राहतील, प्लस ग्रामीण जो काय असेल भाग ती जबाबदारी माझी। शनिवार रविवार आमच्या गाड्या चालू पाहिजे ते बंद मी नामा नाही सांगतो। शनिवार रविवार पण आमच्या गाड्या आम्हाला चालू पाहिजे, मुलं असतील नसतील तो विषय वेगळा, पण आम्हाला शनिवार तुम्ही तुमच्या वरच्या काही हेड ऑफिसला कळवा किंवा असं असं आहे ना आमदारांचं हे आमदार काय ऐकत नाहीत म्हणून त्यांना म्हणून माझ्याशी बोला तुमच्या हेड ऑफिसकडून त्यांना सांगावं की शनिवार रविवार पण चालू पाहिजे। डोंगरी भाग आहे आणि आमची नागताने रूटला वडापच्या वाहतूक चालू, आमच्याकडे एक पण गाडी तुम्ही जाऊन माहिती एक पण गाडी आमच्याकडे जास्तीत आमच्याकडे टेम्पो जे दुधाचे येतात तेवढ्याच याच्या पलीकडे आमच्याकडे काळ्या पिवळ्या गाड्या एक पण आमच्या रूटला परळीच्या बावदरी असेल परळी असेल कुठल्याही त्या भागात एक पण गाडी कसं जायचं लोकांनी सांगतात या सगळ्या गाड्या आहेत परत परत सांगायला यायला लागून एवढं बघा उद्यापासून अपडेट होईल आणि त्याचा स्वतः डिपेंजर त्यांना रिप्लाय देईल।